70 गुंठ्यात टोमॅटोचे 40 तर मिरचीचे 7 टन उत्पादन, युवा शेतकरी खंडेराय आणि शशिकांत चवई यांची किमया. नमस्कार, आज आपण कृषी क्रांती कार्यक्रमात पाहणार आहोत सुळकुड येथील प्रगतीशील युवा शेतकरी खंडेराय आणि शशिकांत चवई यांनी घेतलेले टोमॅटो आणि मिरचीचे विक्रमी पीक. आज शेतीमध्ये अनेक बदलाव होत असताना दिसत आहेत, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे, त्याचबरोबर आज शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याची स्पर्धाही वाढू लागली आहे. हवामानाचा अंदाज, बाजारपेठेतील दर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून कागल तालुक्यातील सुळकुड येथील प्रगतशील शेतकरी महादेव मलगोंडा खंडराय आणि शशिकांत चवई या युवा शेतकऱ्यांनी धनंजय महादेव पोतदार यांच्या शेतीमध्ये 35 गुंठे क्षेत्रात टोमॅटोचे 40 टन तर 35 गुंठे क्षेत्रात मिरचीचे 7 टन विक्रमी उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलाय. महान कार्य न्यूज नेटवर्कच्या या ठिकाणी कृषी क्रांतीमध्ये मी या ठिकाणी स्वागत करतोय आणि आज आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत सुळकुड येथील प्रगतशील शेतकरी. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी आम्ही आलो आहोत. काय सांगाल आपण या ठिकाणी, आपलं नाव काय आणि हा नेमका प्लॉट कुणाचा आहे? धनंजय पोतदार. सुळकुडचे आपले हे शेतकऱ्यांचे शेतीचे मालक आहेत का? आणि तुम्ही त्यांची शेती या ठिकाणी कसली आहात का, केली आहात काय, काय सांगाल आपण एकूण, आपलं नाव काय? महादेव खंडराय. आज आपण आपल्या या ठिकाणी शेतीमध्ये या ठिकाणी मिरची, याशिवाय झेंडू, याशिवाय टोमॅटोचं पीक घेतलेलं आहे. एकूणच या पिकाबद्दल आपण या ठिकाणी काय सांगाल, आपण या पिकांची लावण कधी केला याबद्दल आपण काय सांगाल अधिक माहिती? पिकाची लावण केली 14 मार्च. 14 मार्चला आपण या ठिकाणी मिरची पिकाची लावण केली. साधारणतः टोमॅटो आणि मिरची एकाच वेळी केलेल्या आहेत. कोणत्या जातीची आपण मिरचीची या ठिकाणी लागण केली आहात? टोमॅटो केलाय टीओ 1057 आणि मिरची केली आहे सोनल जात. सोनल जात. साधारणतः आपण लागण केल्यापासून कितव्या दिवसापासून या ठिकाणी मिरची आपल्याला सुरुवात झालेली आहे? 2 महिन्यानंतर चालू झाली. आतापर्यंत मिरचीची सुरुवात होऊन 1 महिना झालेला आहे. या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण किती उत्पादन या मिरचीपासून घेतलेलं आहात? 7 टन. 7 टन. आणि टोमॅटोचं उत्पादन किती घेतलेलं आहात? 40. सुळकुडच्या या प्रगतशील आणि युवा शेतकऱ्यांनी नेमकी कशी केली ही विक्रमी शेती, जाणून घेऊया त्यांच्या यशाची गुरुकिल्ली. सुळकुड येथील धनंजय पोतदार यांच्या 70 गुंठे क्षेत्रामध्ये ऊस केल्यानंतर खंडराय आणि चवई यांनी रानात पल्टी रोटर मारून त्यामध्ये 19-19-19 आणि 10-26-26 यासह विविध खतांची मात्रा दिल्यानंतर 4.5 फूट अंतराने सरी सोडल्या. यामध्ये ठिबक अंथरून त्यावर मल्चिंग पेपर अंथरण्यात आले. 24 मार्च रोजी 35 गुंठे क्षेत्रात 1057 टू या वाणाचे टोमॅटो आणि 35 गुंठे क्षेत्रात सोनल वाणाची मिरची, त्याचबरोबर कलकत्ता गोल्ड वाणाची 260 झेंडूची झाडे अशा प्रकारे लागवड करण्यात आली. 40 टन. आतापर्यंत या मिरची पासून आणि टोमॅटो पासून आपण किती उत्पादन केलेलं आहे, एकूण रक्कम किती यापासून मिळालेली आहे? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. आपण जो माल तोडता हा नेमका कुठं पाठवता या ठिकाणी? निप्पाणी मार्केट. निप्पाणी. आणि याशिवाय कुठे? निप्पाणीच. निप्पाणीलाच पाठवता. मिरची आणि टोमॅटो आपण रोजच्या रोज तोडता का? या ठिकाणी तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं लाभतं? काकासोवाणी आणि सिजंटाचे अन्नासोकोत. लागवड झाल्यानंतर या पिकांना अतिशय आवश्यक असणाऱ्या आळवण्या खंडराय आणि चवई यांनी केल्या. लागण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ऍक्टरा इसाबियन 22 टीन यांची आळवणी करण्यात आली. यानंतर झाडांच्या वाढीसाठी पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी ह्युलेस, फॅक्सी, हॉलीगोल्ड यांची टप्प्याटप्प्याने 7 वेळा आळवणी करण्यात आली. तर 11 दिवसांनंतर नागा आळी कीटकनाशक, याशिवाय झाडांच्या वाढीसाठी ऍक्टरा स्कॉट, अलिका, कवच, सुमिपित, बोरॉन, वेगासिक यांची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर ड्रीपमधून कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन सिलिकॉन 0-52-34, 13-40-13 आदी खतांच्या मात्राही पिकांना देण्यात आल्या. पोपट खंडाळे, तुम्हाला मी असं विचारू इच्छितो की तुम्ही मिरचीसाठी आणि टोमॅटोसाठी अळवणी वगैरे कुठली कुठली घेतली होती? अळवणी घेतली ती आणि कापकीड आणि कुठलं तर असं कुठलं तर औषध म्हटलं तर इसाबेन किडीसाठी काईट. आणि याच्यासाठी तुम्ही पीक वाढीसाठी किंवा तुमची रोपांची
निरोगीपणा वाढण्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं टॉनिक वगैरे फवारलं होतं का? फवारते चौथीशी काय लागवड नसवले ड्रिप मधून तुम्ही लागवड आणि हे सोडता फर्टिलायझर काय असतील ते तुम्ही लागवड म्हणजे ड्रिप मधून सोडता म्हणजे वॉटर सोल्युबल सगळं सोडता. त्यानंतर तुम्ही याच्या माध्यमातून सांगितलं की टॉमॅटोचं एकूण उत्पादन किती निघालं तुमचं? 4 लाख. एकूण 4 लाख. आणि अपेक्षित तुमचं उत्पादन अजून किती अपेक्षा आहे म्हणजे मिरची आणि टॉमॅटोमधनं किती उत्पादन तुम्हाला एकंदरच वाटते की तुम्ही घेऊ शकणार पुढच्या काळात? अजून मिरचीचं एक 6-7 टन. 7-7 टन आणि टॉमॅटो एक 5-7 टन. 5-6 टनाची तुमची अपेक्षा आहे. दरस तुम्ही मगाच सांगितलं की आम्हाला तुमचे टॉमॅटो आणि मिरची निप्पाणीच्या मार्केटमध्ये जातं. त्यानंतर निप्पाणीच्या मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय दर लागला होता? सुरुवाती 7-8 रुपये लागला होता टॉमॅटो साठी आणि आता लागलाय 17 रुपये. आणि मिरची साठी काय लागला होता? मिरची लागली ती 25 ना आता झाल्या 35 ना. मग तुम्हाला एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये मिरचीचं म्हणजे दर वाढेल असं वाटतंय का? हा मिरची दर वाढेल. 2 महिन्यांनंतर झाडांना फळे लागण्यास सुरुवात झाली आणि फळे लागण्यास प्रारंभ झाल्यानंतर केवळ 1 महिन्यात 35 गुंठे क्षेत्रातून टोमॅटोचे 40 टन तर 35 गुंठे क्षेत्रातून मिरचीचे 7 टन उत्पादन निघालंय. याशिवाय या दोघांना 260 झेंडूच्या झाडांपासून 30,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत संपूर्ण क्षेत्रातून 5 लाख रुपयांचं उत्पादन निघालंय. सदर प्लॉट मधून निघणारी टोमॅटो आणि मिरची ही पिके जवळच्या निपाणी मार्केटला तर झेंडू मुंबई मार्केटला पाठवण्यात येत असल्याचे खंडराय आणि चवई यांनी सांगितले. अजून टोमॅटोचे 8 टन तर मिरचीचे 8 टन उत्पादन निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ही विक्रमी पिके घेण्यासाठी त्यांना काकासो वाणी सिजेंटा कंपनीचे मार्गदर्शक अण्णासो खोत यांचे विशेष सहकार्य लाभले. तर रोजच्या कामांमध्ये रवींद्र विभूते ओमकार विभूते पिंटू जाधव महादेव परीट शिवाजी जाधव लक्ष्मी चवई मालुताई चवई विद्या चवई मयुरी चवई सविता सावंत सुनीता चवई वंदना चवई यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे खंडराय आणि चवई यांनी सांगितले. महानकारी न्यूजसाठी सुळकुडहून तानाजी बिरणाळेसह प्रदीप खोत. म्हणजे तुमच्या या प्लॉटचं शूटिंग करत असताना असं मला जाणवलं टॉमॅटो मिरची बरोबर तुम्ही 150 ते 200 झाडं झेंडू फुलाचे लावलेले आहेत. ती कशासाठी लावलेले? ती रोगासाठी लावल्यात किडीसाठी. त्यांनी पहिला कुठलाही रोग व्हायरस बिरस आला तर पहिला झेंडूवर जातो नंतर ना ते फळावर जात त्याच्यासाठी ती लावली. एकंदरीत 200 झाडाच्या झेंडूचं उत्पन्न तुम्हाला किती मिळालं? 15,000 पर्यंत गेले. झेंडूच्या झाडापासून 60 रुपये किलो मुंबई मार्केटला पाठवलं. मुंबई मार्केटला झेंडू तुम्ही पाठवलं तिथं दर तुम्हाला किती लागला? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो लागला तुम्हाला हा प्लॉट म्हणजे मिरची आणि टॉमॅटोचा जो प्लॉट केला ह्याच्या आधी तुम्ही कुठे म्हणजे कुठल्या शेतात वगैरे केला होता हे तर पहिल्यांदाच तुम्ही केले? नाही पहिल्यांदाच केले. पहिल्यांदाच टॉमॅटो आणि मिरची केले. आणि तुम्हाला भविष्यात तुम्ही काय पुढे आणि करणार की कसं काय? हो पुढे करणारच. परत टॉमॅटो आणि मिरची करणारच. आणि टॉमॅटो आणि मिरचीचं प्लॉट करत असताना तुम्हाला मजूर किंवा तुम्हाला आणि कुठल्या कुठल्या लोकांचं सहकार्य लागलं? आहेत की आपले सगळे मित्र आहेत महादेव परीट रवी होते पिंटू जाधव. आणि त्याचबरोबर आणि कुणाचं सहकार्य लागले शेतकऱ्याचं वगैरे तुम्हाला काय? शेतकऱ्याचं लक्ष लागले की दिलीप धामाना प्रदीप वाणी तसेच शशिकांत चवई आणि शिवाजी माने. महिलांचं काय? महिलांचं काय? वंदना चवई लक्ष्मी चवई विद्या चवई मयुरी चवई आणि सुनीता चवई.